नमस्कार अटके या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ताची बातमी आहे कांद्यामुळे रोज दहा कोटींचा दणका काय बातम्या आहे सविस्तर जाणून घेऊच त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेले नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील तर सुरू करू आताची बातमी सकाळ न्यूज बारा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस नाशिक कांद्याच्या दरा चोवीस तासापूर्वी तीनशे ते चारशे पन्नास रुपयांची घसरण झाली गुरुवारच्या तुलनेत आज दर पुन्हा दोनशे ते चारशे रुपयांनी गडगडले दरातील घसरणीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रोज दहा कोटींचा दणका बसत आहे कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे अगोदर क्विंटलला एक हजाराने भाव गडगडले होते त्यात सरासरी पावणे सातशे रुपयाची भर पडली किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांसाठी साठवणुकीचे निर्बंध केंद्र सरकारने घालून दिले आहेत त्यामुळे व्यापारी कांदा खरेदीचा धोका पत्करत नाहीत त्यात किरकोळ प्रमाणे घाऊक व्यापाऱ्यांचा सा समावेश आहे जिल्ह्यातील बाजारपेठेत दिवसाला साठ ते सत्तर हजार क्विंटल कांदा शेतकरी विक्रीसाठी आणित आहेत जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेचा कानोसा घेतल्यावर व्यापारी सरकारची नाराजी येऊ नये म्हणून जुजबी कांदा खरेदी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले काही व्यापाऱ्यांनी आपल्या पिढीच्या लिलावातील हजेरी कायम ठेवली असली तरी गेल्या आठ दिवसापासून लिलाव वगैरे न फिरणे त्यांनी पसंत केले देशांतर्गत आजचा दर क्विंटलमध्ये रुपयामध्ये क्विंटल तीन हजार चारशे बंगळूर तीन हजार सातशे चेन्नई तीन हजार सहाशे पाटणा तीन हजार तीनशे पंच्याहत्तर सुरत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा कारण आपलं एक लाईक हेच आमच्या मेहनतीचं फळ असतं आणि